एका जंगलात गेलाही सगळे पक्षी आपापल्या कामामध्ये व्यस्त असतात. ह्या वर्षी क्रिसमस पार्टी मध्ये एक प्रतियोगिता आयोजित केलेली असते. जो कोणी पक्षी आपले क्रिसमस ट्री सगळ्यात वेगळे आणि अनोखे सुंदर असे सजवेल त्याला बक्षीस मिळणार असते. आणि त्यासाठी सगळे पक्षी जोरदार तयारीत लागलेले असतात. पश्चातच कावळ्याचे एक जोडप आपल्या घरट्यात बसून विचार विनिमय करत असते. काय हो हे, इतकी छान प्रतियोगिता ठेवली पण त्याच्यामध्ये एवढ्या सगळ्या अटी ठेवण्याची काय गरज होती महाराजांना? हा तर मी पण तेच म्हणत होतो की काहीतरी वेगळं स्वतःच तयार करा म्हणे. आता स्वतः काय तयार करायचं आणि त्यासाठी लागणाऱ्या सामानासाठी पैसा तरी कोठून आणायचा? इथे खायचेच वांदे, त्याच्यात हे नवीन काय करायचं? हो ना, तेच तर मी म्हणत आहे. पण ते प्रतियोगिता जिंकल्यानंतर मिळणारं बक्षीस पण किती भारी आहे ना, आणि मला ते हवंच आहे. हो हो, मला पण हवं आहे, म्हणून तर तयारीला लागलो आहेत ना आपण. पण सजावटीचं सामान आणायचं कुठून? हा, त्याचाच तर विचार करत आहे मी. माझ्याकडे की नाही एक मस्तच आयडिया आहे. काय आहे आयडिया? इकडे ये, मग सांगतो. मग तो कावळा आपल्या कावळींना त्याची योजना सांगतो. तिला ती फार आवडते. मग दोघही आपलं काम करण्यासाठी निघून जातात. त्याआधी चिवताईच्या घरी जातात. अग माझ्या लाडक्या चिवताई, काय करत आहेस? अरे काहू दादा, आज येथे येणं केलंस, बऱ्याच दिवसांनी आला. कसा आहेस? मी अगदी मजेत. तुझी तयारी कुठपर्यंत आली तेच बघायला आलो होतो मी. अरे हे कोण होत आलं? पूर्ण झालंच म्हणून समज. हा, खूपच छान सजावट केली आहे बघ तू. हो ना, थँक यू. त्या खिडकी पाशी काहीतरी आहे का? कसला तरी आवाज आला जसा, बघ जरा. हा हा, त्या खिडकी पाशी. हो हो, मी आली बघून काहू दादी, तू थांब हा. मग चिमणी खिडकीपाशी कोण आहे का ते पाहण्यासाठी जाते. आणि त्या वेळातच कावळा तिच्या डेकोरेशनच्या सामानातील काही सामान लपून आपल्या जवळ ठेवून घेतो. चिवताई पुन्हा येते. अरे काहू दादा, कोणीच नाही रे तिकडे. हा का, मला भास झाला असेल. चल चल मी जातो, मला पण खूप काम आहेत ग, थोडं सामान पण आणायचं आहे. ठीक आहे मग, जातो मी. असं बोलून काऊ दादा तेथून निघून जातो. अरे ये बात, मस्तच मजा आली हो. चला चला, आता हे सामान ठेवून दुसऱ्या पक्ष्यांकडे जाऊयात आणि हवं ते सामान फ्री मध्ये घेऊन येऊयात. मग ते दोघही अशाच प्रकारे दुसऱ्या पक्ष्यांकडे जाऊन त्यांच्याकडील सामान लपून छपून चोरी करून घेऊन येऊ लागले. त्या सर्व सामानाचा वापर करून ते आपला क्रिसमस ट्री खूप छान प्रकारे सजवतात. शेवटी पार्टी आणि प्रतियोगितेचा दिवस होतो. सर्व पक्षी आनंदाने आपापल्या क्रिसमस ट्री सोबत तेथे हजर होतात. गरुड महाराज सर्व पक्ष्यांचे क्रिसमस ट्री चेक करत असतात. त्यांना सर्वांनी केलेल्या मेहनतीचे खूप कौतुक वाटते. ते सर्वांचीच प्रशंसा करतात आणि शेवटी म्हणतात, तुम्ही सर्वांनी मिळून खूपच छान प्रकारे आपापले क्रिसमस ट्री सजवलेले आहे, पण बक्षीस मात्र एका कोणाला तरी मिळू शकतो. मग ज्याने सर्वात जास्त
वेगळ्या प्रकारे आपलं ख्रिसमस ट्री सजवलं आहे, त्यालाच आपण बक्षीस देऊया। तर तो विजेता आहे आपली लाडकी शिवताई। शिवताईला फारच आनंद होतो, ती लगेच पुढे येते। सर्व पक्षी तिचं अभिनंदन करतात आणि गरुड महाराज तिला बक्षीसही देतात। मग पुढे गरुड महाराज पुन्हा म्हणू लागतात, तर माझ्या सर्व मित्रांनो, तुम्ही सर्वांनी खूपच मेहनत घेतली, पण ह्या सर्वांमध्ये एक असा पक्षी आहे ज्याला मी एक अतिशय उत्तम अस बक्षीस देणार आहे, कारण की त्याने तर तुमच्यापेक्षा सर्वात जास्त मेहनत घेतली आहे ना। तर ते दोघं पक्षी आहेत आपले काऊ दादा आणि कावळींताई। या या, तुम्हाला ही एक खूपच खास बक्षीस आहे माझ्याकडनं। हे ऐकून ते दोघ फारच आनंदी होतात आणि उड्या मारत मारत महाराजांपाशी येतात। महाराज, खरंच तुम्हाला आमचं ख्रिसमस ट्री आवडलं का? ओहो, थँक्यू थँक्यू, फारच मेहनत घेतली बघा आम्ही। काय बक्षीस आहे आमच्यासाठी? हो हो, एवढी काय घाई आहे कावळींबाई, जरा धीर धरा, देतो की। हा हा, ते असं जरा जास्त एक्साइटमेंट झाली ना तिला, म्हणून महाराज माफ करा। हो, काही हरकत नाही कावळे दादा, तुम्हाला आहे ना माझं, जरी डोळे बंद करून दूध पित असले ना तरी जग मात्र ते पाहतच असते की। तुम्हाला काय वाटलं, तुम्ही चोरी करा आणि कोणाला माहितीच होणार नाही? माझा मंत्री घुबडाने तुम्हाला सर्व पक्षांच्या घरी जाऊन चोरी करून सामान आणताना पाहिले आहे आणि हे पूर्णतः चुकीचे आहे, आणि त्याची शिक्षा तर तुम्हाला मिळायलाच हवी। तुम्ही नेहमीच इतर पक्षांना त्रास देत असतात, सुधारणा तुमच्या कधीच होत नाही, आणि ह्यासाठीच मी तुम्हाला शिक्षा देत आहे। ह्या वर्षीच्या ख्रिसमस पार्टीमध्ये आणि नवीन वर्षाच्या पार्टीमध्ये तुम्हाला सहभागी होता येणार नाही, हीच तुमची शिक्षा आहे। महाराज माफ करा, आम्ही पुन्हा असं नाही करणार, खरंच प्रॉमिस, आम्हाला माफ करा, आमचं चुकलं। नाही, माझा निर्णय झाला आहे, सैनिकांनो ह्यांना पार्टीतून बाहेर काढून टाका। ठीक, पण कधीही खोटं बोलू नये, चोरी तर कधीच करू नये, ह्याच्याने आपण एखाद दिवशी मोठ्या संकटात सापडू शकतो।